हॅलो आणि नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल. तुमचं स्वागत आहे लोकमत ऑक्सिजनमध्ये. सामान्यपणे उन्हाळ्यात थंड असलेल्या शहरात लोक फिरायला जात असतात, पण काही लोक असेही असतात जे थंडीच्या ठिकाणी हिवाळ्यात फिरायला जातात, म्हणजे थंडीच्या दिवसात थंडीच्या ठिकाणी फिरायला जातात. त्यांना वेगळा भन्नाट असा अनुभव घ्यायचा असतो ना, म्हणून ते असं करत असतात. तुम्हालाही हिवाळ्यात फिरायला आवडतं का? तुम्हालाही जर हिवाळ्यात सर्वात थंड ठिकाणाला भेट द्यायची असेल ना, तर तुम्ही भारतातील सर्वात थंड ठिकाणाला भेट देऊ शकता. आज आम्ही तुम्हाला जगातल्या सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आणि भारतातील सर्वात जास्त थंड ठिकाणाची माहिती देणार आहोत. विशेष म्हणजे जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात थंड ठिकाण हे आपल्या भारतात आहे. आता त्याविषयी आपल्याला माहीत असायलाच हवं, बरोबर ना? चला जाणून घेऊयात त्या ठिकाणाबद्दल. पण त्याआधी आमच्या लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते मात्र नक्की करा. आणि सोबतच बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका, कारण की आमच्या सर्व व्हिडिओजचे अपडेट्स तुम्हाला तिथे मिळत राहतील. जम्मू काश्मीरच्या कारगिल जिल्ह्यात एक छोटंसं गाव आहे, त्याचं नाव आहे द्रास. या ठिकाणाबाबत फार कमी लोकांना माहीत आहे, पण हे जगातलं सर्वात थंड दुसरं ठिकाण आहे. द्रासमध्ये तापमान -20 म्हणजेच -20 डिग्रीपर्यंत पोहोचतं. बापरे, किती थंड असेल तिकडे. याने मेंदूच्या नसाही गोठल्या जातात. इतकंच नाही तर या छोट्याशा गावाचे अजूनही काही खास गोष्टी आहेत, त्यामुळे इथे लोकांना भेट द्यायला नक्कीच आवडतं. चला जाणून घेऊया त्या खास गोष्टी कोणत्या आहेत. गेटवे ऑफ लडाख. द्रास या ठिकाणाला गेटवे ऑफ लडाख असंही म्हटलं जातं. इथे अनेक हॉटेल्स असून तिथे राहण्याची व्यवस्थित सोय देखील होते, पण लोक इथे राहणं प्रेफर करत नाही, तिथे रात्री थांबत नाहीत. का? तर कारण असं आहे की इथे रात्री गोठवणारी थंडी पडते. सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान द्रास येथील तापमान हे 23 डिग्रीच्या आसपास असतं, त्यामुळे या वातावरणात तुम्ही इथे फिरायला नक्कीच जाऊ शकता, कारण की ते सुटेबल देखील आहे. कारगिल वॉर मेमोरियल. हे ठिकाण प्रसिद्ध असण्याचं आणखीन एक कारण म्हणजे इथे तयार करण्यात आलेलं कारगिल वॉर मेमोरियल. याला द्रास वॉर मेमोरियल असंही म्हटलं जातं. हे मेमोरियल तोलोलिंग डोंगरामध्ये इंडियन आर्मीने तयार केलं. 1999 तयार करण्यात आलेल्या या मेमोरियलचा जो उद्देश आहे ना, तो असा आहे की भारत पाक कारगिल युद्धातील शहीद भारतीय सैनिकांना मानवंदना देणं हा त्यांचा मेन उद्देश आहे. जोझिला पास. इथे फिरायला येणाऱ्या लोकांसाठी फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत, त्यातला हा त्यांचा फेवरेट स्पॉट बनून जातो. कारगिल वॉर मेमोरियलच्या लगतच इथे जोझिला पास हे बघण्यासारखं आहे. इथे साहसी प्रवासी मोठ्या प्रमाणात येतात. लडाखला काश्मीरशी जोडणाऱ्या या भागातील रस्त्यावर वेगवेगळ्या अनुभवासाठी लोक इथे येत राहतात. असं म्हणतात ना, आयुष्यात एकदा तरी काहीतरी थ्रिल करावं, त्यातला हा अनुभव असतो. सुरू व्हॅलीहून दासपर्यंतचा ट्रेकिंगचा रोमांचक प्रवास तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. डोंगरावर पसरलेली बर्फाची सुंदर चादर तुम्हीही कधीच तुमच्या आयुष्यात विसरणार नाही. आपल्या भारतात जर इतकी सुंदर ठिकाणं असतील आणि इतकं छान सगळं फिरण्यासारखं असेल, तर दुसऱ्या देशात जाऊन पैसे आणि वेळ दोन्ही का घालवायचे, बरोबर ना? तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला इथे जायला आवडेल की नाही हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. अजून अशा कोणते असे स्पॉट्स आहेत जे तुम्हाला माहिती आहे आणि जे लोकांनाही माहीत असायला पाहिजे, ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट देखील करा. लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत ऑक्सिजन. कॅमेरामॅन आकाश जाधवसह ऐश्वर्या पेवाल, लोकमत ऑक्सिजन, मुंबई.